देशीच्या गोष्टी भाग दोन, वेगवेगळ्या देशांचे चलन। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले अबुधाबी शहराची जीवनशैली आणि तिथल्या वातावरणाच्या बद्दल। प्रस्तावना, या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या देशात वापरले जाणारे चलन म्हणजेच करन्सीजच्या विषयी। जिया तिचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विचार करत असते की आता काय करायचे, तेव्हाच तिला तिच्या बाबांनी दिलेल्या अबुधाबीच्या नोटेची आठवण आली। अरे बोबो, मला आठवले की बाबांनी मला अबुधाबीची एक नोट दिलेली होती, तू थांब मी आताच घेऊन येते। जिया नोट घेण्यासाठी जाते। आता बोबो बसून तिची वाट बघतो आहे। हे बघ बोबो, अबुधाबीची नोट ही आपल्या नोटेपेक्षा किती वेगळी आहे आणि ह्यावर तर कुठल्या तरी दुसऱ्या भाषेत लिहिलेले आहे। तेवढ्यात तेथे आजोबा येतात। अगं जिया, गल्ली मध्ये एक नवीन जिलेबीवाला आला आहे, मी तुला जिलेबी खाण्यासाठी बोलवायला आलो होतो, पण असं वाटतंय की तू खूपच व्यस्त आहेस, ते तुझ्या हातामध्ये काय आहे? आजोबा, मी ती बाबांनी दिलेली अबुधाबीची नोट बघते आहे। हो अच्छा, मला पण दाखव जरा। आजोबा, ह्यावर कोणत्या भाषेमध्ये लिहिले आहे? तुम्ही कधी अबुधाबीची नोट बघितली आहे का? त्यावर कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले असते? ही तर अरबी आहे जिया, आणि ही एक दिरहमची नोट आहे। दिरहम? दिरहम म्हणजे यूएईची मुद्रा, अगदी तशीच जसे आपल्या इथे रुपये असतात। अच्छा, ह्याच्या बद्दल बाबांना विचारायचं तर मी विसरूनच गेले होते। काही नाही, तुझे ज्ञानी आजोबा आहेत ना। हो नक्कीच आजोबा। आणि जिया, तू आणखी कोणकोणत्या देशाचे चलन बघितले आहेस? मी तर अजून कोणत्याही देशाचे चलन बघितले नाहीये। काय तुम्ही दुसऱ्या देशाची मुद्रा बघितली आहे? कोणत्या देशाची? आजोबा जियाच्या समोर एक डब्बा ठेवतात। हे काय आहे आजोबा? मी वेगवेगळ्या देशांच्या चलनांचा संग्रह करतो जिया, ह्याच डब्यात आहेत ती सारी, चल एक एक करून त्यांना बघूया। नक्कीच आजोबा, पण त्याच्या आधी मी एक तक्ता बनवून घेते, म्हणजे मी नंतर बघू शकेन की कोणत्या देशाच्या चलनाला काय म्हणतात ते। जियाने अशा प्रकारचा तक्ता बनवला। आजोबा तिला आता एकेका नोटे बद्दल सांगतात आणि जिया ते आपल्या तक्त्यामध्ये लिहून घेते। चला आपण पण एक एक करून मुद्रांना बघूया। एका महिलेचे चित्र असलेली ही नोट कोणत्या देशाची आहे? ह्या चलनाचे नाव काय आहे? उत्तर, ह्याला पाउंड म्हणतात आणि हे युनायटेड किंगडमचे चलन आहे। हे कोणत्या देशाचे चलन आहे आणि ह्याला काय म्हणतात? उत्तर, हे भारत देशाचे चलन आहे, ह्याला रुपया म्हणतात। ही नोट कोणत्या देशाची आहे आणि ह्या चलनाला काय म्हणतात? उत्तर, ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची नोट आहे, हिला डॉलर म्हणतात। लाल रंगाची नोट कोणत्या देशाची आहे? ही कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर, ही ओमानची नोट आहे आणि तिचे नाव रियाल आहे. ही कोणत्या देशाची नोट आहे आणि कोणत्या नावाने चलन ओळखले जाते? उत्तर, ही चायनाची नोट आहे आणि हिला युआन म्हणतात. आजोबांच्या मदतीने जियाने तिचा तक्ता पूर्ण केला आहे. आजोबा, ह्या नोटांची माहिती तर जाणून घेतली, पण आता तुम्ही ह्या नाण्यांची माहिती सांगू शकाल का? हो नक्कीच जिया, मी तुला एक एक करून नाणी दाखवीन आणि तू मला सांगायचा प्रयत्न कर की हे कितीचे नाणे आहे. जियाच्या बरोबर तुम्ही पण ही नाणी बघा आणि सांगा यातील कोणते नाणे कितीचे आहे. यातील कोणते नाणे 20 युरो सेंटचे आहे? उत्तर, हे पिवळ्या रंगाचे नाणे 20 युरो सेंटचे आहे. कोणते नाणे 5 पैशाचे आहे? उत्तर, हे बघा, हे नाणे 5 पैशाचे आहे. आता हे सांगा, पाव डॉलरचे नाणे कोणते आहे? उत्तर, हे आहे पाव डॉलरचे नाणे. यामध्ये तुम्हाला कोणते 1 पेनीचे नाणे दिसत आहे का? कोणते आहे? उत्तर, लाल रंगाचे हे नाणे 1 पेनीचे आहे. तुम्ही सांगू शकाल का की ह्यातील येनचे नाणे कोणते आहे? उत्तर, हे 10 येनचे नाणे आहे. तर जिया, वेगवेगळ्या चलनाविषयी माहिती घेऊन तुला कसे वाटले? मला तर खूप मजा वाटली आजोबा. मी मोठी होऊन या देशात जाईन आणि अशा चलनांनी खूप सारी खरेदी करेन. खूप चांगली गोष्ट आहे जिया. तर मग ह्या पैशांनी आपण जिलेबी खायला जाऊया, पण जिलेबीवाला बहुतेक भारताचीच मुद्रा घेईल. हो आजोबा, ठीक आहे, जाऊया. आह बोबो, तू पण चल आमच्या बरोबर. जिया, आजोबा आणि बोबो जिलेबी खाण्यासाठी जातात. सारांश: या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चलनाविषयी जाणून घेतले.